नमस्कार, मी मंदार जोशी, तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत. आज माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक. मानसी, तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत. आपण एकदम कडक या चित्रपटाच्या निमित्ताने भेटतोय आणि त्याचं गाणं मी थोड्या वेळापूर्वी बघितलं आणि ते अगदी कडक झालेलं आहे. म्हणजे तुझी जी काही इमेज आहे त्याला साधेसं ते अगदी गाणं आहे. काय सगळा तुझा अनुभव होता? खूप छान होता खरं तर. थँक्यू. खरं तर मी सांगू इच्छिते की या गाण्याने मला चूज केले आणि मी नेहमीच म्हणते की प्रोजेक्ट मला चूज करतो, मी प्रोजेक्टला नेहमीच चूज करत. त्यामुळे या हे गाणं जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा मी दोन व्यक्तींचं नाव आवर्जून घेऊ इच्छिते. ते म्हणजे आपले प्रोड्युसर आहेत शेखरजी मते आणि दिग्दर्शक गणेशजी. यांनी माझ्यामध्ये जो विश्वास दाखवला मी प्रेक्षकांपर्यंत हे गाणं पोहोचवू शकते, तो आय होप खरा ठरेल. आणि आता हे गाणं प्रेक्षकांचं आहे त्याच्यामुळे त्यांनी आता मजा घेतली. आणि हे गाणं मी बघितलं म्हणजे बघणाऱ्याला ते छान वाटतं, पण तुला सर्वस्व तुझं त्यात ओतावं लागलेलं आहे. किती हेक्टिक होतं, तुला किती एनर्जी लावावी लागली त्या गाण्याचं? नाही नाही, मी अशी नाही रडत. हेक्टिक असेल तरी मी म्हणते आणि दो काही प्रॉब्लेम नाही. मी अशी कलाकार आहे, मला थंडी वारा काटे कुठे मला काही दिसत नाही जेव्हा मी काम करतो. आणि हो म्हणजे मी अशीच आहे. आणि खरा कलाकार तोच असतो जो नाटक मुरडत नाही. कुठं शूट झालं गाणं आणि किती वेळात झालं गाणं? आम्ही हे पाचगणीला शूट केलं आणि नाईट शिफ्ट जास्त होते, एकच डे शिफ्ट होता आणि होती थंडी. बट ठीक आहे, आम्हाला म्हणजे मला तरी थंडी नाही वाजली बाबा. बरोबर. आणि तू आईज म्हणल्यावर थंडी पाळली असेल. कॉम्प्लिमेंट. बर, एक शेवटचा प्रश्न. तू डान्सर किती छान आहेस हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, पण मला तुला थोडासा वेगळा प्रश्न असा विचारायचा. तुझ्यात एक अतिशय उत्तम अभिनेत्री दडलेली आहे, तर ती एक्सप्लोअर करण्याची संधी म्हणजे तशा ऑफर्स तुझ्याकडे येत नाही आहेत का? तू प्रयत्न करत नाही आहे नेमकं काय? म्हणजे हे कधी हा प्रॉब्लेम सुटणार आहे? एक छान भूमिका आम्हाला बघायची आहे तुझ्याकडे. नाही, खरं दोन्ही आहेत गोष्टी की येतही नाहीत आणि मला असं वाटतं की मी प्रयत्न तेवढे हवे तेवढे करत नाही. जसं एक कलाकाराला खरं बिनधास्तपणे वावरलं पाहिजे तसं मी तेवढी नाही वावरत असं मला वाटतं. का असं काय का कारण आहे? नाही, त्यात असं मला वाटतं की म्हणजे ते कारण असंच नाही आहे, पण राहून गेलं आतापर्यंत असंही नाही की ग्रुप्स इतके बनले आहेत ना की त्या ग्रुप्सला तोडून आज जाणं थोडंसं कठीण आहे. ओके, बर. त्यामुळे मला असं वाटतं की मी माझा प्रयत्न करत राहणार. पण मला तुला अगदी फ्रँकली विचारायचं आहे, मलाही कल्पना आहे की इथं ग्रुप्स आहेत, पण तू जे काही आपल्याकडचे 8-10 चांगले मेकर्स आहेत त्यांना तू इंडिव्हिज्युअल भेटून कधी प्रयत्न केलाय? प्रयत्न केलाही आहे आणि मला सांगण्यात पण आलं होतं की असं मिळेल तसं मिळेल करते, पण ते जरी नाही मिळालं तरी आत्ता मी त्या गोष्टीचं नाही काही बोलणार. कारण कसं आहे ना, प्रेक्षकांना काम पाहिजे. बरोबर. ते काम कुठल्याही कलाकारांनी करावं. तर मला असं वाटतं माझं काम हे मीच आणणार आणि मी 100% आणणार. आणि आता मानसी खूप वेगवेगळे मीडियम्स आलेत ऍक्टर्ससाठी, म्हणजे फक्त फिल्म्सच नाही तर OTT आहे, टेलिव्हिजन आहे, नाटक आहे, सिंगल्स आहेत. तू काय काय ट्राय करणार आहेस पुढच्या काळात? मी सगळं करणार आहे जसं मी आत्ता करत आले, कुठल्याच कामाला लहान मान. बरोबर बरोबर. आणि मला असं वाटतं हे कलाकारांनी तसंच राहावं. OTT असो, चित्रपट असो, गाणं असो, मालिका असो, एक परीक्षक म्हणून त्या खुर्चीवरती बसणं असो, मला सगळं करायचं आहे. आणि आपण म्हणतो ना की मेहनत आपण करत राहायचं कुठल्या कुठेतरी फळ मिळेल, त्याच्यामुळे कुठल्याही भाषेत कुठलंही काम मिळालं तरी मी सगळ्याला हो म्हणतो. मला नक्की खात्री आहे, कारण मानसी तू किती मेहनत घेतेस आहेत की मला कल्पना आहे. त्यामुळे मी अशी अपेक्षा करतो की लवकरच तुला आणखी चांगली भूमिका मिळव आणि या चित्रपटासाठी आणि तुझ्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे तुला खूप सारे शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.